वालगुडे या मैदानामध्ये स्वागत आणि ओव्हर टू माय कॉम्बॉक्स. थँक यू. हा धन्यवाद सर. तर चला मित्रांनो आपण मैदानाकडे जाऊया. खेळाला सुरुवात होते. पहिला चेंडू. ओहो हो हो, वाऱ्याच्या वेगाने फेकला जातो चेंडू. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आम्ही अलिबागचा स्टार खेळाडू सुमित पत्रे. आय सुंदर क्लास दाखवतो पहिल्या चेंडूला. पुढचा चेंडू. पुन्हा चेंडू स्कर कटचा फटका आपण पाहतो. डीप कव्हरच्या डक्क्यावरून खेळलाय. सरळ चेंडू जातो निघून बाउंड्रीच्या बाहेर. हाय तो चौकार आणि चौकार मारणारा फलंदाज ओमकार 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 पाटील. ओमकार पाटील त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून हा चौकार आपण पाहतोय. चौकाराच्या सहाणे सुरुवात आपण पाहतोय. चार धावसंख्या येते स्कोर कार्डवर. सुंदर चेंडू ब्लॉक चेंडू होता. अतिशय जबरदस्त वेगवान चेंडूला फेकलं होतं गोलंदाज सुमित पत्रे. काय सुर गोलंदाजी. प्रेम इलेवन मुन्ना दळवी पुरस्कृत ज्याने टीम घेतली असते आमच्या मुन्ना दळवी यांची टीम आहे. तर एका बाजूला एकविरा इलेवन थर्ड एकविरा इलेवन थर्ड या टीमची शत्रक्षण आपण पाहतोय. तर प्रेम इलेवन मुन्ना दळवी रावे ही टीम मित्रांनो आपण फलंदाजी मार्गावर पाहतोय. चार धावसंख्या झाले. पुढचा चेंडू सुमित. ओहो हा डावखुरा फलंदाज फसवला जातोय. हा सुरक चेंडू निघून जातोय घोळीच्या रफ्तारने किपरच्या दस्तण्यामध्ये. डॉट चेंडू सांगता होते. चार धावसंख्या झाले विदाउट लॉस. प्रेम इलेवन मुन्ना दळवी रावे. पाच धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. सुमित पुढचा चेंडू. सुंदर चेंडूला बरोबर मिड विकेटला खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्रक त्या ठिकाणी झेलवर येतोय. पहिला विकेट येतोय तंबूच्या आसऱ्याला. पाच वर एक विकेट तंबूच्या आसऱ्याला येतोय. एक विकेट येतोय. फलंदाज बाद होतोय प्रवीण पाटील. हॅलो. मगाचा जो मॅच झाला त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाते. अर्थातच त्याने 10 धावा देऊ 4 बळी घेणारा सागर पाथान संघाचा. सागर आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. पाथान संघाचा सागर याला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाते ज्याने वेल फिनिशर ची भूमिका निभावली आणि सावल्यासारखा एक बलाढ्य संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. थोडं स्पीडअप करायचं प्लीज. सामन्याला उशीर झालाय. जास्त टाइमपास नकोय मित्रांनो कारण वेळ तुमच्या आमच्यासाठी कोणासाठी थांबत नाही. वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतोय. वेळ निघून जातो त्यावेळेला वेळेचं महत्व किंमत आपल्याला कळते. गोलंदाज सुमित एक 10-12 पर्यंत. नवीन बॅटर वन डाऊन ला आलाय आदित्य पाटील मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. प्रेम इलेवन मुन्ना दळवी रावे यांची फलंदाजी मित्रांनो चालू आहे. सुमित वर हल्ला चढवलाय. चेंडू जाणार आउट ऑफ द पार्क. हा येतोय आल्या आल्या ताबडतो फलंदाजी ज्यांच्याकडून पाहायला मिळतोय. आदित्य पाटील याच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला षटकार. यांच्या कारागिरांच्या घडून मित्रांनो ह्या मॅचच्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद देतो त्यांना. तर नक्कीच वामन दरोडा सर
पेनपुरा 40 प्लस सदस्य किशोर भाई निगम ये सुद्धा ही मैच लाइव बघता, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे बॅट A1 क्वालिटीचा बॅट विक्रीसाठी आलेला आहे। ज्यांना कोणाला बॅट हवे असतील तर त्यांनी किशोरजी निगम सरांना आपण कॉन्टॅक्ट साधायचा आहे। थँक्यू। टोटल धाव संख्या 1-11 1-11 अशी धाव संख्या होते। कारण जर विचार केला एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आल्याच्या नंतर थोडासा सन्नाटा पाहायला मिळाला होता प्रेम इलेवन म्हणा दळवी रावे यांच्या टीमच्या खाम्यामध्ये। परंतु आता षटकार आदित्य पाटील याच्या बॅटच्या पट्ट्यामधून पाहिल्याच्या नंतर थोडासा जोश वाढलाय। नवीन गोलंदाज थर्ड टीम कडून वापरला जातोय ओमकार फटका बसलाय किंवा बॉडी टच झाले परंतु नाही शॉर्ट फांडला हा चेंडू येतोय परंतु सिंगल आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोचते 12 अंकावर 1-12 धावसंख्या 12। दुसरे षटक हाताळतो गोलंदाज पवन कोंडाजी। गोलंदाजी ट्रॅकवर येतोय आपण पाहतोय तर बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर पाहतोय स्ट्राइक इनला पाहतोय फलंदाज आदित्य पाटील नॉशला ओमकार पाटील ओमकार आणि आदित्य ही जोडसकळ आपण पाहतोय मैदानामध्ये। सुंदर चेंडू भन्ना डिलिव्हरी पाहायला मिळते पवन कडून वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू फेकतोय पवन त्याच्या नावामध्येच पवन आहे आणि वाऱ्याच्या वेगाने मात्र हा चेंडू फेकला जातो डॉट चेंडू सांगता होतोय आदित्य पाटील स्ट्राइक मार्कवर आपण पाहतोय नॉशला इनला पाहतोय ओमकार पाटील मुन्ना प्रेम इलेवन मुन्ना दळवी आमचे जे आहेत ते पॅकर आहेत या टीमचे। ओहो हा स्ट्रोक मात्र पाडलं स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही सिंगल आणि सिंगलने धावसंख्या जाऊन बसते 13 या अंकावर 13 धावसंख्या झाले 13 धावसंख्या झाले पवन पुन्हा गोलंदाजी मार्कवर एक 10-12 पावणं रणाप घेऊन येतोय सुरेख फटका डीप स्टारच्या डोक्यावर मारलाय फ्लॅट सिक्स जबरदस्त षटकाराच्या सण धावसंख्या जाऊन बसते 19 घरात 19 धावसंख्या आपण पाहतोय प्रेम इलेवन मुन्ना दळवी रावे यांच्या स्कोर कार्डवर आपण पाहतात एक वीरा इलेवन थर्डच्या विरुद्ध खेळत असताना दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना धावा आपण पाहतोय 19 दुसरा षटक एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय पुन्हा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होते पवन परंतु पवनला मात्र आता बाउंड्रीच्या बाहेर पडवलंय चेंडू द्यायचा पंचांच्याकडे मित्रांनो चेंडू द्या हे दुसरे षटक चालू आहे कल्पेजी भोईर आमच्या बांगरूळची ग्रामस्थ आहे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय आमच्या मुन्ना दळवी यांचे कट्टर समर्थक आहेत विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या। ओरपी चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेतलाय ओमकार पाटील ऑन द फायर चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय क्षत्रिय एक बनला प्रेक्षक आणि चेंडू निघून जाते बाउंड्रीच्या बाहेर हा येतो षटकार 25 धावा फार स्माइल पाहायला मिळते कारण कसं आहे दोन षटकार आल्याच्या धावसंख्येचा सुद्धा आकार येतोय कल्पे भोईर बघा लाईव्ह मॅच आहे 17-12 परत आला स्पेंड करणं योग्य नाही आहे कारण मॅच ही महत्वाची असते त्याच्याकडे फोकस करणं आमचं कर्तव्य असतोय आमच्या मुन्ना दळवीचे कट्टर समर्थक आहेत कल्पे भोईर एक चेंडू तुझा तर दुसरा माझा ब्लॉक चेंडू पाहायला मिळाला दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय 10-12 स्कोर कार्डवर
25 एक विकेट च्या मोबदल्या मध्ये प्रेम इलेवन म्हणा दळवीर रावे यांच्या स्कोर कार्ड वर धावा आपण पाहतोय 25। या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आमच्या स्नेहसागर वरवणे टीमचे ज्येष्ठ सिनियर खेळाडू मंगेश वाडील या व्यासपीठामध्ये आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत। आमचे भाऊ निंबाळकर हे सुद्धा या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आले, त्यांचं सुद्धा स्वागत। आमचे गणपती भगत साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, या मॅचला शुभेच्छा देत आहेत, मैत्री ग्रुपला शुभेच्छा देत आहेत, त्या सर्वांचं स्वागत। कल्पेश भोईर आमच्या मुन्ना दळवीचे कट्टर समर्थक यांचं सुद्धा आगमन झालंय, कारण ते आले आणि एक चेंडू मात्र डॉट गेला, पण दोन षटकार त्याच्या आधीमध्ये त्यांचं नाव घेतलं। हो चुका है 25 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर और तीसरा ओवर लेकर आ चुके हैं निजी दूसरा टीम की तरफ से तीसरा ओवर फेंकने के लिए सुमित पत्रे 10-12 कदम का इस्तेमाल करने की कोशिश स्ट्राइड के ऊपर बल्लेबाज आदित्य पाटिल ने हल्ला बोला ये लगाया उड़न का टोला पूरा का पूरा 6 नंबर मिला छगा। कहता है नाद नाद खरा हमसा कुठ हमसा नाद खुला ओह ये गेंद ऑफ स्टिक के बाहर डर 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 पैदा किया इस खिलाड़ी ने, बड़ा बंदा नजर आ रहा है आदित्य पाटिल। मैं हिट लगाने के बाजू तो प्रेशर जो बर्डन दिया है गेंदबाज के ऊपर तो कहीं ना कहीं इसके कारण उन्होंने ऑफ स्टिक के बाहर गेंद फेंकी। पणेशिया पंच ने 32 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल ये तीसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर, तीसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए सुमित पत्रे 10-12 कदम का इस्तेमाल। अगली गेंद सुमित की बिल्कुल ओवर पिच गेंद थी काफी खूबसूरत, मेरे ख्याल से यकीन उन्हें ये 3 रन बचाए। वन हैंड इसका गेंद को रोका सिंगल और सिंगल के साथ 33 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट गवा चुके प्रेम इलेवन मुन्ना दळवी रावे, इनके स्कोर कार्ड के ऊपर 33 का आंकड़ा आ चुका है। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है स्ट्राइक के ऊपर ओंकार पाटिल जा चुके, 9 स्ट्राइक गेंद के ऊपर है आदित्य पाटिल। गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज एकवीरा 11 थर्ड की टीम की तरफ से गेंदबाज है। ओह क्या क्लास है तभी तो तू खास है सुमित पत्रे, बहुत ही बढ़िया। स्टार खिलाड़ी की तो यही पहचान होती है कि जब खिलाड़ी खेलते हैं झग्गा बैठने के बावजूद मुझे अगली गेंद कैसी फेंकनी है कुछ वेरिएशन करना है, तो ये प्लानिंग रहता है स्टार खिलाड़ी का। ओमकार पाटिल एक बड़े हिटर है, हर्ड हिटर है, एक्सेलेटर के ऊपर पांव उन्होंने रखा है, गाड़ी की रफ्तार भी बढ़ा रहे हैं। ऑन साइड कैर में गेंद को खेला है जरूर, ऑन ड्राइव किया है, सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टोटल रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 34। 34 का आंकड़ा तीसरा और चौथा प्रगति पथ पर, माना कि एक विकेट गवा चुके हैं प्रेम इलेवन मुन्ना दळवी रावे टीम। 33 का आंकड़ा 34 का आंकड़ा लग चुका है। आदित्य पाटिल जो ड्राइविंग सीट के ऊपर जा चुके हैं और सुमित पत्रे गेंदबाज का भागदौड़। सुमित पत्रे दादा बंगार समझाए क्या आंगर बंगार चूलो गे ए, 40 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर आदित्य पाटिल। ओहो हो हो ये तो जहाबाद खिलाड़ी है आदित्य पाटिल।
प्रेम इलेवन मुन्ना दलवी रवि टीम का स्कोर कार्ड के ऊपर 40 का आंकड़ा लग चुका है। फिलहाल ये तीसरा ओवर चल रहा है, तीसरा ओवर चल रहा है। सुमित के ऊपर हल्ला बोल रहा है बल्लेबाज आदित्य। आहा, छक्का खाने के बाद फिर से डर दबाओ जो बिल्कुल गेंदबाज की तरफ हमें नजर आ रहा है। 41 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट जा चुका है। प्रेम इलेवन मुन्ना दलवी रावे टीम का एक विकेट गिर चुका है और 41 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज फिर से तैयार, सुमित कहीं ना कहीं थोड़ा सा मन में डर नजर आ रहा है, लेकिन डटकर मुकाबला करना चाहिए सुमित बद्रे। ओहो, ये शायद फंसा दिया, ये फंस गए आदित्य पाटिल। दूसरा झटका लगता हुआ प्रेम इलेवन मुन्ना दलवी रावे टीम के लिए, दूसरा झटका 41 रनों के ऊपर। और सुमित पत्री के ऊपर ज्यादा हल्ला बोल रहा था तो कहीं ना कहीं सुमित पत्री ने उनका काटा निकाला और आदित्य को भेजा बैक टू डगआउट। और टोटल रन 41 के ऊपर दो विकेट जा चुके हैं। तीन ओवर का खेल खत्म हो चुका है, चौथा ओवर फेंकने के लिए गेंदबाज आर्यन खारकर। क्या बात है, ये आर्यन खारकर है जो आरपीएल में उनको बाइक मिल चुकी है, उनकी मेहनत थी दादा, ये मेहनत का फल उनको मिल चुका है। आर्यन आर्यन खारकर स्ट्राइक इनके ऊपर, बल्लेबाज ड्राइविंग सीट के ऊपर बैठे हैं। ओमकार पाटिल नॉर्थ साइड के ऊपर बल्लेबाज जा चुके हैं। हितेन पाटिल, हितेन पाटिल भी बड़ी नाम है, बड़ा हस्ती है दोस्तों, बड़ा नाम है। ओहो, स्क्वायर कट का फटका बिल्कुल, ये कहीं ना कहीं आउट भी थोड़ा सा खराब है, नसीब खराब। लेकिन ना ना ना, ये चार रन उनके नसीब में थे और ये चार रन मिले, ये चौवा मिला है। ये चौवे के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 45 का आंकड़ा, 45 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। प्रेम इलेवन मुन्ना दलवी रावे बनाम एक वीरा इलेवन थर्ड, इनके बीच में मुकाबला चल रहा है। 45 का आंकड़ा चुका है स्कोर कार्ड के ऊपर। अरे चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर। आर्यन अगले गेंद, ओह ये देखिए क्या खूबसूरत गेंद फेंकी, बिल्कुल जड़ में गेंद, ब्रह्मास्त्र का वापर किया, जहरीली गेंद, बहुत ही बहुत जड़ में गेंद फेंकी थी। इस गेंद के ऊपर ना दादा आपको हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना पड़ता है, वरना जहरीली गेंद का किसी डॉक्टर के पास इलाज नहीं होता, इतना जहर भरा होता है इस गेंद में, डायरेक्ट डेड। लेकिन इतनी गेंद अगर ब्लॉक में डालोगे तो कहीं ना कहीं ब्लॉकेज भी बढ़ सकते हैं बल्लेबाज के। अगली गेंद, गेंदबाज आर्यन, इलाज किया आपका और देखिए जनरल वार्ड में भेजा आपको, गेंद निकल गई काऊ कॉर्नर के सर के ऊपर से छक्के के लिए, जानदार वजनदार शानदार षटकार डेजर्ट हुक। ओमकार फाड़ेल, क्या बात है, ओमकार ऑन द फायर, गेंद को भेज रहा है बाउंड्री के बाहर, जाबाज खिलाड़ी है आर्यन खारकर। ओहो मिस्टर खेल बैठे थे, शॉर्ट फाइन की तरफ गेंद को खेला है, डिप फाइन की तरफ गेंद निकल गई, जरूर है दूसरा रन तेजी के साथ, लेकिन थर्ड में थर्ड पंच की तरफ चले गए, रिव्यू मांगा है जरूर, दूसरा रन है या नहीं है या विकेट है,
तो कहीं ना कहीं छेक करके बताएंगे। तब तक हम सुनते थोड़ा सा डीजे वाले के लिए, सुनते क्रिकेट की कहानी, डीजे की जुबानी, डीजे तो भैया। डाउट यस, दोरन बिल्कुल पूरे की पूरे हो चुके हैं, दोरन का इजाफा मिल चुका है और दोरन के साथ कुल टोटल रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 53, 53 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ओमकार पाटिल जो गेंदबाज के ऊपर भारी पड़ रहा है, नौ स्ट्राइक के ऊपर हितेन पाटिल, हर गेंदबाज का भाग दौड़ संभालते हुए गेंदबाज आर्यन खरखर, आर्यन खारकर 10-12 कदम का इस्तेमाल करने की कोशिश जरूर करेंगे। स्ट्राइक इनके ऊपर बड़े खिलाड़ी हैं ओमकार। ओहो ये शॉट गिनती, हाफ टेकर की गिनती जरूर, लेकिन गेंद डिफेंड लेग की तरफ निकल चुकी है। ये कहीं ना कहीं सिंगल क्यों लिया मुझे पता नहीं चला, लेकिन सिंगल से दोनों बल्लेबाज संतुष्ट है जरूर। कॉलिंग भी एक दूसरे को नहीं किया तो सिंगल पूरा किया, सिंगल के साथ 54 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, 54 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट गवा चुके हैं प्रेम 11 मुन्ना दलवी रावे टीम, उसके खिलाफ दोस्तों है एकवीरा 11 थर्ड। इनके बीच में ये बड़ा मुकाबला, रोमटे खड़े करने वाला मुकाबला, इस मैदान के ऊपर जंग छुट चुके हैं। आने वाला समय और वक्त ही बताएगा कि अंजाम क्या होगा, जो होगा 24 इवेंट के माध्यम से लाइव देखा जाएगा। थोड़ा स्पीड अप कीजिए, खिलाड़ी के लिए मेरा अनुरोध रहेगा कि ज्यादा से ज्यादा आप वक्त ना लीजिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज जरूर है इतन पाटिल, लेकिन गेंदबाज के भागदौड़ संभालते हुए आर्यन खरखर। आहा ये गेंद कवर के एरिया में खेला है जरूर, एक कैच को पकड़ा और ये गोल्डन डक के शिकार हो गए इतन पाटिल। तीसरा झटका लगता हुआ प्रेम 11 मुन्ना दलवी टीम रावे के लिए। ओमकार पाटिल जब तक पबिन क्रीज के ऊपर खड़े हैं तब तक दादा ये कहीं ना कहीं गाड़ी जो धीमे गति की है, जो कहीं ना कहीं वो रफ्तार बढ़ाने वाले ड्राइवर मुझे नजर आ रहे हैं।
अशांक साखरकर, अशांक साखरकर एक विरा इलेवन थल के ये गेंदबाज आखिरी ओवर डेथ और स्पेशलिस्ट, इनको बुलाया जरूर, इनकाउंटर करना पड़ेगा। जो जहाबाज खिलाड़ी है ये बड़े डाकू बन गए, ऐसे खिलाड़ी है ओमकार पाटिल, इनका इनकाउंटर करने के लिए गेंदबाज को बुलाया, लेकिन पहले गेंद बिन ग्लव स्टिक के बाहर, ये गेंद खराब फेंकी है। रात अतिरिक्त रन खर्च किया, 55 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अशांक साखरकर, अशांक साखरकर स्ट्राइक के ऊपर, ओमकार पाटिल 9 स्ट्राइक इनके ऊपर। गोटिया पाटिल, ओहो ये स्ट्रेट ड्राइव किया है जरूर, स्ट्रेट फटका खेला है, लेकिन सिंगल, सिंगल के साथ अब तक 56 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर चल रहा है, ब्लॉक गेंद फेंकी थी जरूर, जड़ में गेंद फेंकी थी जरूर गेंदबाज अशांक साखरकर ने, बहुत ही अच्छी गेंद फेंकी। अगली गेंद, नो गेंद बिन गोल, ये खतरे की घंटी है गेंदबाज के लिए, ये खतरे वाली घंटी। जब दादा सीता मैया ने लक्ष्मण रेखा पार की थी, पूरा रामायण घट चुका था, इसलिए आपको जो रेखा बिन गोल पाबंद के लिए आपको लगाई थी उसको आपने क्रॉस किया। अरे ये नवाल, ये मुक्त की गेंद रहेगी आगे की, फ्री हिट, उगड़ा डोले पानीट, फुर्ता चिंडू आसनर एप्रीट, एप्रीट का फायदा उठाएंगे क्या ओमकार पाटिल, दो रनों का इजाफा मिला, कुल 2.5 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। 58 आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। अगले गेंद मुक्त गेंद, ये ओमकार पाटिल के लिए फ्रीट था, ये फुलान गेंद थी, लॉलीपॉप दिया था ओमकार दादा, चिकन चिल्ली में कन्वर्ट करना चाहिए था, लेकिन ये गेंद को आपने छोड़ा, एक बड़ा गिफ्ट दिया था, नेवता दिया था, बड़े गिफ्ट दिया था आपको, ना दिवाली ना दसरा, फिर भी आपको गिफ्ट मिला था वो आपने खो दिया। हाँ बिल्कुल, जड़ में गेंद थी, गेंद को खेला है ऑन साइड के एरिया में, सिंगल मिलेगा, दूसरी की मांग की है जरूर, दूसरा रन लेती है समय, लटक जाएंगे ओमकार पाटिल, सुसाइड के लिए मजबूर किया, और ये विकेट दे बैठे, बड़ी मछली आ गई जाल में, बड़ा झटका लग चुका है प्रेम इलेवन मुन्ना द्रविड़ रावे टीम के लिए, ये चौथा झटका, अरे 2.5 रन बच चुके स्कोर कार्ड के बाहर। 59 पकड़ ली तुम्ही, कारण हीच तर मोठ्या खेळाडूंची खासियत आहे ना, कसा एखाद्याला फसवायचं, कुठली विकेट प्राप्त करायची, आणि बघा दुसरे रन घेण्याचे नादी लागले, त्याचे 12 वाजले, काही करत नव्हती, दुसरे धाव घेताना ओमकार पाटील फार मोठा मासा गळायला लागला। दादा टाइमपास नकोय, लवकर लवकर थोडं स्पीडअप करा, कारण आमचे डीजेवाले दादा पण 12 वाजवत आहेत, म्हणून लवकरात लवकर तुम्ही सामन्याकडे लक्ष द्या। चले मैदान की तरफ चलते है, 59 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर, प्रेम इलेवन मुन्ना दलवीर रावे और उसके खिलाफ एक वीरा इलेवन थर्ड, इनके बीच में मुकाबला है जरूर, नया बैटर वैभव पाटिल, गोटिया पाटिल हो वैभव पाटिल हो, अगले गेंद गेंदबाज अशांक ऑन साइड के एयर में गेंद को खेला है, मिड ऑन के क्षेत्र में सिंगल डबल के लिए रवाना हो चुके, और दूसरा भी रन पलक झपकती आंखों आंखों इशारा करके पूरा किया, ये दो रनों का इजाफा मिला, 61 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, 61 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, 61 का आंकड़ा। बघा गोट्याला शुभेच्छा, आहा
गोटेचा वाढदिवस आहे, वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा राजपाटील यांच्याकडून। जाना था जपान, पहुंच गए चीन, वहां से हो गया था कोविड शुरू, अब तू आ जा, जाना था वाशी पहुंच गए काशी। ये विकेट क्लीन बॉल, फर्नीचर को किया डिस्ट्रॉइज, क्लीन बॉल किलो, धाव संख्या 61। फलंदाज वैभव पाटील गोट्या गोट्या पाटील वाढदिवस आहे, वाढदिवस आमच्या भावाचा आणि जिल्हा अख्ख्या राव्या गावाचा, वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा आल्यात। डॉट चिट्ठी संगता होते हने पहले इनिंग समाप्त झाली, पहिला सेल समाप्त झाला, धाव संख्या झाले 61, विजयासाठी धावा बनवायचे 62 रन के ऊपर या पहिला सेल खत्म हो चुका है, 62 रन की जरूरत है जीतने के लिए। एकवीरा 11 थर्ड टीम के लिए, पहला सेल खत्म हो चुका है, प्रेम 11 मुन्ना दलवीर रावे इनके टीम ने 5 ओवर के 30 गेंदे खत्म हो गई और कुल टोटल बना चुके हैं 61, जीतने के लिए 62 रन की जरूरत है। या मॅचला शुभेच्छा देण्याकरता अनेक पाहुण्यांचे मानदे आले, मित्रांनो या ठिकाणी आले त्या सर्व पाहुण्यांचं स्वागत, परंतु आमचे प्रेक्षक वर्ग हे आमचे मायबाप आहेत, त्यांना विसरून कसं जगवेल, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर मॅच झाला। गजानन भाई मोरे 11 सावला विपक्ष आरके शिव भातान या मॅचचा ही ट्रॉफी राहिली होती, त्याने फलंदाजी करता असा 10 धावा आणि गोलंदाजी करता 4 महत्त्वाच्या विकेट घेतल्या होता असा जयेश हा भातान संघाचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते। आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी आमचे मैत्री ग्रुपचे मेंबर स्वप्नील दादा खामकरला विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते जयेशला सन्मानित करायचं आहे। भातान संघाचा जयेश ज्याने मगाशी जबरदस्त इनिंग खेळ, तर या मॅचच्या शुभेच्छा देण्याकरता रुपेश जाधव जयेश जयेशला विनंती आहे की आपण आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। ज्याने जबरदस्त इनिंग साकारली होती, अष्टपैलू खेळाची कामगिरी केली होती आणि सावल्यासारखा एक जबरदस्त बलाढ्य संघाला मात्र त्या मॅच मध्ये त्याने पराभूत केलं होतं। हा जयेश ज्याने फलंदाजी मध्ये 10 धावा आणि गोलंदाजी मध्ये 4 महत्वाचे विकेट घेतल्या होत्या, ते जयेश याला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते। आणि ट्रॉफी देण्यासाठी मी मैत्री ग्रुपचे रुपेश जाधव हे ठेवण्याचे आहेत, खऱ्या अर्थाने मॅचच्या शुभेच्छा देण्याकरता आलेत आणि आमच्या प्रवीण नलावडेचे जिग्री मित्र आहेत, तर त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या, तर ही ट्रॉफी देण्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आमचे मैत्री ग्रुपचे सदस्य स्वप्नील दादा खामकर यांच्या शुभहस्ते या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे। कॉंग्रॅच्युलेशन जयेश, एक जबरदस्त इनिंग साकारली आपल्या संघासाठी। आणि गजानन भाई मोरे पुरस्कृत सावला या संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं, तर चांगली इनिंग त्यामुळे चांगला खेळ मात्र तुमच्या माध्यमातून आपल्या संघासाठी झाला। आणि ऑलराऊंडर भूमिका ज्यावेळी तुम्ही संघामध्ये निभावता त्यावेळी तुमची इनिंग मात्र संघाला नक्कीच फायदेशीर ठरते आणि जयेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार। यस थँक्यू। धन्यवाद दरोडा सर, धन्यवाद आमचे एरणकर सर, जमलेल्या एरणकर सर माफी असावी, आमचे करदर लेदर क्रिकेटचे सिलेक्टर आहेत, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया।
जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा मैत्री चषक 2023 या स्पर्धेमध्ये स्वागत. जरा थोडी घाई करा प्लीज. बघा अजून दोन सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसातील. ओमकार संपूर्ण टीमला सूचना आहे, थोडं आम्हाला सहकार्य करा, फिल्डिंग लावून घ्या. 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला राहील. त्या 25 मिनिटामध्ये तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायची आहे. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. तुषार आणि नागेश हे दोन खेळाडू, 62 टार्गेट, जवळजवळ आपण पाहिलं 12.40 हा रिक्वायर रेट पर ओव्हर मागे, आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत तुषार आणि नागेश हे दोन खेळाडू. थल संघाचे अतिशय आक्रमक असे हे दोन फलंदाज. आज रावे संघामध्ये रेग्युलर टीममधले खेळाडू फार कमी आहेत, कारण आपण पाहिला जे, कारण आजचा दिवस जर आपण पाहिला तर वीकडे आहे, म्हणजे वर्किंग डे आहे, त्यामुळे बरेचसे खेळाडू जॉबला असतील, आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतील. परंतु वीकेंडला सर्व खेळाडू तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. परंतु सध्याचं क्रिकेट 365 दिवस हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळा सुरू झाला की पावसाळी रबर बॉल क्रिकेट, दसरा संपला की लगेच टेनिस क्रिकेटला आगमन, आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे अगदी मार्च एप्रिल मेच्या पर्यंत मात्र स्पर्धा आपण पाहत आहे. या ठिकाणी आपण पाहता आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधला चौथा फ्रेश सामना. 61 धावा बनवल्या आदित्य आणि ओंकार या दोन्ही फलंदाजाने केलेली दमदार कामगिरी आपण पाहिली. एकट्या ओंकार या खरंतर फलंदाजाने धावा केल्या होत्या 34, आदित्यने 20 धावाची इनिंग साकारली. पहिला फुल टॉस, टीट फॉर टॅट, जशा तसं प्रत्युत्तर, हिट का जवाब पत्थर से, पहिल्या बॉलवरती आला हा षटकार फलंदाज नागेशच्या माध्यमातून अफलातून. टायमिंग नागेश, तुषार, आदिल खरंतर हे खेळाडू आहेत यांच्या खरंतर इनिंगवरती चर्चा नजर राहील. अलिबागकरांची, अलिबागचं हे टॅलेंट संपूर्णपणे आपण पाहिला. समुद्र किनारा आणि निसर्गाच्या साने, निसर्गाने नटलेला हा परिसर म्हणजे आपला अलिबाग. आणि सेकंड बॉल, सेकंड बॉल वरती प्रत्युत्तर देताना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये ओंकार पाटील हा खेळाडू. रावे संघाचा नव्हे तर पेन तालुक्याचा एक चांगला ऑलराऊंडर, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवल्या, गतवर्षी कोलकाता, बंगाल, गोवा, खरंतर महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यामध्ये हा खेळाडू खेळला, आणि आज आपल्या ग्रामीण संघासाठी, आपल्या घरच्या संघासाठी तो मैदानामध्ये उतरलाय. समोर तुषार, राईट अराउंड द विकेट, ओंकारचा बॉल आहे मिडॉनच्या दिशेमध्ये, फिल्डर चांगली गोलंदाजी, वैभव टावरी एक काळ खरंतर या खेळाडूचा होता. आजही आपण पाहिलं आपल्या संघामध्ये त्याची निवड झाली आहे. जबरदस्त असा एक आक्रमक खेळाडू, रिवर्सचे फटके हे त्याची ओळख राहिली होती. अनेक वेळा आपण पाहिलं त्याचा खेळ, परंतु आज या ग्राव्याच्या ग्रामीण संघामध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. राऊंड विकेट ओंकार, नेक्स्ट बॉल स्विच इट करायचा आहे, आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. इथे आपण पाहू शकाल हा निर्धाव चेंडू आला, लाऊड अपील झाली होती या विकेटसाठी, तुषारच्या विकेटसाठी. प्रेम इलेवन मुन्ना दळवी, रायबादेवी रावे विपक्ष, एकवीरा इलेवन थळ अशी लढत तुम्ही पाहताय. आमचे मुन्ना दळवी या संघाचे पुरस्कर्ते आहेत. तुषार नॉन स्टाकिंग एंडला मभ्यास, नागेश हा खेळाडू स्टाकिंग एंडला आहे, आणि मुन्ना दळवी यांच्या माध्यमातून खरं तर आमच्या आयोजकांना 63 मिळाल्यात, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. दमदार दिलदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा रावे संघ आपण पाहत आहे. इथे ब्लॉकरमध्ये टाकला बॉल, फक्त दिशा दिली, शॉर्ट कव्हरला बॉल वेगाने फेकी झाली, सिंगल, सिंगल रन मिळेल, सिंगलने मात्र संघ पुढे जाईल, धावसंख्येत वाढ होईल. 19 धावा आहेत धावफलकावरती, त्या म्हणजे 7. पहिला बॉल षटकार आल्यानंतर मात्र ओंकारने केलेलं कमबॅक आपण पाहता या षटकामध्ये. तुषार आणि नागेश असे हे दोन्ही खेळाडू. तुषार हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आहे. एटवन डॅम आपण पाहताय, एक मोठा जलाशय ज्या ठिकाणी आहे त्याच्या अगदी कुशीमध्ये हे क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणामध्ये आपण पाहताय आजच्या या स्पर्धेतला दुसरा दिवस. इन साइड आउट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, गॅप शोधला पॉइंट आणि कव्हरच्या मधून, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल वेगी वेगा गोळीच्या वेगाने गेला सीमारेषा पार, रन्स मध्ये 4 धावा आल्या या चेंडूवरती. षटक देखील संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली धावफलकावरती
बिनबाद 11 सुरुवात चांगली झाली अशी म्हणा असं म्हणावं लागेल, कारण 62 हे टार्गेट आहे ज्यामध्ये प्रत्येक षटकामागे 12.40 हा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि सुरुवातीला 11 धावा आल्या आणि महत्त्वाचं म्हणजे एकही गडी बाद झालेला नाही आहे पॉवर प्लेमध्ये, त्यामुळे थोडंसं दडपण राहील. चला स्पीडअप करा प्लीज, शॉर्ट टीम मीटिंग. आदित्य पाटील इथे गोलंदाजी मार्कमध्ये येतोय. आदित्य पाटील हा खेळाडू रावे प्रीमियर लीग, खरं तर रावे गावाची एक खूप मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्या देखील स्पर्धेला हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील गावाच्या प्रीमियर लीगमध्ये. परंतु आज मैत्री चषक 2023 हे पर्व आणि मैत्री चषकामध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये रावे संघाला इथे वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. याचं प्रमुख कारण जर काय असेल तर आमच्या मुन्नाभाई दळवी त्यांच्या खरं तर माध्यमातून पुरस्कृत केला हा रावे संघ आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय एकविरा 11 थळ हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. सेकंड ओव्हरसाठी आदित्य आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली ती म्हणजे 11. नागेश हा खेळाडू आता स्टॅकिंग एंडवरती आलाय. अजूनही 51 रनची गरज, 4 षटकं आहेत. थोडं स्पीडअप करा प्लीज. रावे संघाला सूचना राहील थोडी घाई करा, कारण आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत. बघा प्रत्येक सामना हा जास्त षटकांचा कसा होईल हा आयोजकांचा मुख्य हेतू आहे आणि जर का तुम्ही वेळ घेतला जास्त टाईमपास जर केला तर मात्र आयोजकांना कदाचित त्या ठिकाणी कठोर निर्णय घेऊन मात्र षटकांमध्ये कपात करावी लागेल. आणि इथे आलेल्या प्रेक्षकांना खरं तर जास्त षटकांचे सामने पाहायला नक्कीच आवडतील. डोंगरावरती बसलेले आमचे प्रेक्षक व्यासपीठाच्या अगदी मागच्या बाजूला देखील आपण पाहिला उंचावरून या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेचा आनंद घेताना रायगडमधील दिग्गज पॅकर कर्जत सालवडचे गणेश कदम साहेब हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सालवडवरून. त्यांचा आपण विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करूया, त्यांचंही स्वागत. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झालाय. आदित्य आपण पाहताय आणि थोडासा त्याच्यावरती देखील प्रेशर राहील या मॅचमध्ये, कारण इकॉनॉमिकल स्पेलची गरज आहे. नागेश हा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती आहे ज्याच्याकडून एक षटकार आपण पाहिला, 3 डॉट बॉल देखील तो खेळला, 1 रन देखील त्यांनी केली आणि टोटल 11 धावा आल्या होत्या. मिस टायमिंग हा फटका आहे, कारण हा बॉल त्यांना मारायचा होता मिड विकेटच्या वरून, बॅटच्या टो एंडला लागला बॉल, मिडॉनच्या दिशेमध्ये गेला, परंतु सिंगल तिथे मिळेल. बॅटिंग करताना एकविरा 11 थर्ड टीमला मिसक्यूड झाला, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, त्यामुळे बॅटच्या अगदी आपण पहिला ज्याला टॉपेज म्हणता येईल टो एंडला बॉल लागला आणि तिथे मात्र सिंगल रन मिळेल. बॅटिंग करत असताना एकविरा 11 थर्ड या टीमला धावसंख्येत वाढ, टोटल 12 धावा स्कोर कार्डवरती. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल नटरंग स्टाईल ने बॉलला मात्र फिरून मारलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून, ह्यूज इट आउट ऑफ द पार्क षटकार अफलातून शॉट ज्याला म्हणता येईल. अगदी शरीरावरती हा चेंडू होता, पुष्कळ वेळ त्यांच्याकडे होता फलंदाजांकडे आणि बॉलला अगदी फिरून मारला नागेश तुषार या फलंदाजाने षटकाराला. धावसंख्येत वाढ झाली, 1 धावा लागल्या धावफलकावरती, 18 रन विदाउट लॉस, 18 धावा स्कोर कार्डमध्ये. अकूट टप्प्याचे बॉल जर तुम्ही अशा फलंदाजांसमोर फेकाल तर मात्र त्याच्यावरती मोठे फटके तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. जर तुम्हाला अकूट टप्प्याचे बॉल फेकायचेच असतील तर तुम्हाला पेसचाही योग्य वापर करावा लागेल, कारण पेस जर तुमच्याकडे चांगला असं गती तुमच्याकडे चांगली असेल तर तुम्ही फलंदाजाला थोडंसं डॉमिनेट करू शकता. कदाचित एखादा मिसटायमिंग फटका देखील पाहायला मिळतो. चला लवकर सामना सुरू करा प्लीज, सामना लवकर सुरू करा. सकाळपासून स्पर्धेमध्ये बघा लक्षात असू द्या थळ संघाचे सर्व खेळाडू. जेव्हा जुना चेंडू अवेलेबल असेल तेव्हा जुना दिला जातोय, पण जुना नसेल तर नवीन चेंडू दिला जातो. सकाळपासून जुना असेल तर जुना दिला जातोय, पण जुना बॉल नसेल तेव्हा नवीन बॉल दिला जातोय. प्रत्येक सामन्यामध्ये हेच केलंय, जुने बॉल जेव्हा नसतात तेव्हा मात्र आम्ही नवीन बॉल देतोय आणि जेव्हा असतात तेव्हा जुना बॉल दिला जातो या मॅचच्या दरम्यान. चला आहे तर देऊन टाका जुना बॉल, कारण मॅच बॉल हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. खरं तर पूर्वी जेव्हा MRI बॉल वापरले जायचे तेव्हा या अशा खरं तर आपल्या पाहिले अशा गोष्टी व्हायच्या, कारण त्या बॉलला बाउन्स कमी असायचा, चेंडूचा जेव्हा फर निघून जायचा तेव्हा मात्र मोठे मोठे फटके यायचे, परंतु आता तसं नाही आहे. सिक्सर हेडली फुल टॉस हे बॉल असे आहेत, नवीन जरी दिला जुना दिला काही फरक नाही आहे, प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येऊ शकतो एवढी ताकद या फलंदाजांकडे आहे. कारण पूर्वीच्या खेळाडूंकडे बॅट देखील कमी असायचे, एका दुसरी बॅट, परंतु आता एका खेळाडूकडे 2-3 बॅट असतात, त्या पण चांगल्या.
खरं तर आपण पाहिलं प्लेयर एडिशनच्या बॅट, डार्क एडिशन, डबल ब्लेड, काय सिंगल, बऱ्याच व्हरायटीज आता फलंदाजांकडे बॅट पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आदित्य तयार, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, कमालीचं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, विकेट मिळाला या ठिकाणी. मग पाहताय रावे टीमला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत चंदन. चंदन या गोष्टीसाठी ओळखला जातो, चंदनची तुम्हाला व्हिडिओ मिळेल युट्यूबला जर गेलात ना, पेण नगरपालिकेच्या मैदानात त्याने टिपलेला झेल आम्ही आजही मला आठवतं, त्या मॅचमध्ये मी देखील समायोजन केलं. अफलातून त्याने झेल पकडला होता विकेटच्या मागे, ड्राईव्ह लगावत आणि इथे देखील तेच केलं आणि महत्वाचा धक्का बसला तुषारच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या थर्ड टीमला, ज्याने 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. नवीन फलंदाज आदिल कुरेशी, आदिल कुरेशी तिसऱ्या क्रमांकावरती आलाय या टीममध्ये. आपण पाहता सुमेश सारखा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, आर्यन कारकर सारखा एक व्यावसायिक खेळाडू, ज्या संघाने आरपीएलचं चौथं टायटल जिंकलं, एम डी वॉरियर्स, पंकज जाधव बुम बुम टीम कॅप्टन, त्या संघातील हे दोन्ही खेळाडू आहेत. आणि ज्याला बाईक मिळाली बेस्ट बॉलर तो आर्यन, सुमेध देखील त्या संघाचा खरं तर प्रतिनिधित्व करत होता, परंतु बंटी पेंडारी हे नाव चर्चेमध्ये राहिलं त्या स्पर्धेमध्ये आणि तो टायटल जिंकला होता एम डी वॉरियर्स या टीमने. आणि इथे आपण पाहता आदिल कुरेशी तिसऱ्या क्रमांकावरती आला, आदित्यला मिळालेलं यश, रावे संघाला मिळालेलं यश, विकेट मिळाला फिल्डिंग करताना रावे टीमला. टोटल रन स्कोअर कार्डमध्ये आता म्हणजे 18, एक गडी बाद 18 अशी धावसंख्या स्कोअर कार्डवरती. बॅकफुटला गेले, आले आले हा फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईलने, असं म्हणतात चौकार षटकार सगळे मारतात, परंतु पहिल्या बॉल पासून षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा एकमेव होता तो म्हणजे वीरेंद्र सेहवाग. त्याच्या स्टाईलने हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून अफलातून टायमिंग हा चौकाराला बॅटिंग करणाऱ्या थर्ड टीमला जबरदस्त फटका, चांगला फटका आदिल कुरेशीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कम बॅक करावं लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी ही गरजेची आहे. जर तुम्ही विकेट घेतले तर समोरच्या टीममध्ये प्रेशर क्रिएट करू शकाल. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस पूल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला मात्र फेकलंय सीमा पार, दणदणीत षटकार, चांगलं टायमिंग आदिल कुरेशी. आपण पाहताय खरं तर मैदानामध्ये आल्या आल्या त्या ठिकाणी आक्रमक झालाय. आज मैत्री चषक या स्पर्धेला खरं तर प्रत्येकाकडून शुभेच्छा देत लाईव्ह चॅटच्या माध्यमातून पाहताय विकास गावडे हे स्पर्धेचा आनंद घेतात, अलिबागचे प्रेक्षक देखील स्पर्धेचा आनंद घेतात, प्रत्येकाकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. कारण आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मैत्री चषक. यॉर्क केला बॉल, यॉर्क केला, कदा या चेंडूंची गरज आहे. बघा इथं डिफेन्स मोडमध्ये गेला आणि तिथून मात्र बॉल निर्धाव देखील आला. दोन षटकं संपली, दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे एक गडी बाद 28 धावा. चांगली करत चांगली स्ट्रॅटर्जी, अगदी रिक्वायर्ड रनरेटच्या देखील पुढे गेला करंट रनरेट, त्यामुळे आता थोडासा प्रेशर राहील रावे टीमवरती. 62 टार्गेट, 28 धावा धावफलकावरती आल्या आणि मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहताय 34 गरज 18 चेंडूंमध्ये. 11.33 हा रिक्वायर्ड राहील, रिक्वायर्ड रनरेट राहील या सामन्यामध्ये. 3 षटकांमध्ये थर्ड टीमला एक वीर आले पण थर्ड हा संघ तुम्ही पाहताय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या या सामन्यामध्ये. येणारे 18 बॉल आणि 33 धावा ओंकार, 28 धावा स्कोअर कार्डमध्ये आल्या. या विपरीत आपण जर पाहिल्या पहिल्या 3 षटकांमध्ये रावे संघाच्या धावा होत्या 41, परंतु अंतिम षटकामध्ये आर्यन खारकर ज्याने एक चांगली गोलंदाजी केली त्याने कमबॅक केलं, त्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 13 आणि लास्ट ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 7 धावा आल्या, त्या टोटल 20 धावा आल्या. दोन अंतिम स्लॉगवरच्या 2 षटकांमध्ये फक्त 20च आल्या, तिथून थर्ड संघाने कमबॅक केलं. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जवळजवळ 14 सरासरीने हा संघ पुढे चालला होता, 41 धावा होत्या, परंतु या 2 षटकांमध्ये 28 आल्या, ज्यामध्ये आदिल आणि नागेश तुषार या खेळाडूंची मात्र उल्लेखनीय कामगिरी राहिली. नागेशने आतापर्यंत आपण पाहिला तर 6 चेंडू फेस केले आणि 8 धावांचं योगदान दिलं. एका बाजूने तुषारने 3 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. त्याच बरोबरीने आदिल कुरेशी या फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्या, 28 धावा स्कोअर कार्डमधी, म्हणजे एकही एक्स्ट्रा रन नाही आतापर्यंत या 2 षटकांमध्ये. हे देखील वैशिष्ट्य राहिल्या इनिंगचं. ओंकार या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये आला, ऑन साईडमध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय भरपूर वेगाने, क्षेत्राच्या बॉलचा पाठलाग करता खराब फिल्डिंग, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर मात्र आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. नागेशचा हा फटका होता,
मिस फिल्डिंग बघा थोडंसं तुम्हाला कूल राहावं लागेल ओमकार, कारण हा सामना पुढे जाईल, हा सामना शेवटपर्यंत जाईल, थोडासा डोक्याचा वापर करा लागेल, शांत माइंडने तुम्हाला हा सामना घ्यावा लागेल। कॅप्टन कूल मिस्टर माही महेंद्र सिंग धोनी ग्रेट का होता, कारण असं म्हणतात डोक्यावरती बर्फ ठेवून घेतलेले निर्णय म्हणजे थंड डोक्याने घेतलेले निर्णय हे नेहमी संघासाठी लाभदायक राहिले आणि तेच त्याने केलं। आणि इथे आपण पाहता दोन धावा आल्या या पहिल्या चेंडूवरती। आता कॅल्क्युलेशन काय असेल तर 17 मध्ये 32 समीकरण, 17 चेंडू आणि 32 धावा हे कॅल्क्युलेशन। नागेशसाठी फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, सेन्सेबल क्रिकेट थळ संघाकडून, कारण समोरच्या संघातला हा प्रमुख गोलंदाज आहे ओमकार, त्याच्या अगेन्स्ट जर आपण सिंगल डबल घेऊन डावाला जर पुढे घेऊन गेलो तर या धावांचा पाठलाग सहजगत्या आपण करू शकतोय। आणि जर का आपण इथे विकेट जर दिल्या तर मात्र राबेश संघ या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळेल आणि आपल्या संघामध्ये प्रेशर क्रिएट होईल या अनुषंगाने मात्र ही मॅच पाणी हवाय। 3 षटकांनंतर लगेच आपण पाण्याकडे पाणी घेऊन जाणार आहोत। अंतिम 16 चेंडू आणि विजयासाठी 31 रनची गरज, 16 चेंडू आणि 31 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय। निर्णायक मोडवरती हा सामनाला ब्लॉक ऑल सन्मान दिला या चेंडूला, जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, ॲक्युरेट यॉर्कर इथे पाहायला मिळाला। आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू, रन तुम्हाला जेव्हा वाचवायचे असतात तेव्हा मात्र तुम्हाला एकतर विकेट किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतात आणि इथे मात्र आता ओंकार डॉट बॉल टाकतोय। या षटकातील 3 चेंडू संपले आणि आपण पाहताय अजूनही 15 मध्ये 31 समीकरण आलेले आहे, ते म्हणजे थळ संघासमोर। फुल टॉस बॉल, आक्रमण केलंय, प्रॉपर टायमिंग, फुटवर्कचा योग्य वापर, बॉल झाला हवाई सफर आणि इथे मात्र आलाय हा षटकार। 14 चेंडू आता 25, 14 बॉल आणि 25 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय। अप्रतिम मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। 14 मध्ये 25 समीकरण, 37 रन तुम्ही स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहताय। प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण, सर सेनापती आता थोडासा बॅकफुटला चाललाय। आता या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी ओमकारला जबाबदारी घेऊन मात्र गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये, महत्वाचे षटक। फक्त दिशा दिली आहे, पॅडो स्वीप बैठक शॉट आपण पाहिला, फक्त दिशा दिली आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर करत मात्र हा चौकाराला फलंदाजी करणाऱ्या थर्ड टीमला आदिल कुरेशी या फलंदाजाला आता फक्त आणि फक्त 21 रनची गरज। 13 चेंडू मध्ये 21 चं समीकरण आलंय या मैदानाच्या आतमध्ये। या षटकामध्ये ओंकार थोडासा महागडा ठरतोय, 5 मध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या, पहिल्या षटकामध्ये 11 दिल्या अशा त्यांनी 11 चेंडू मध्ये जबरजबल 24 धावा खर्च केल्या। अंतिम चेंडू या षटकातला 13 बॉल 21 धावा, आदिल कुरेशी आणि नागेश या दोघांमध्ये आता चांगली भागीदारी आपण मैदानामध्ये होताना पाहताय। पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिडविकेट क्षेत्राकडे, आदित्य चेंडूपर्यंत पोहोचतोय, सिंगल आली। इथे आपण पाहताय खरंतर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपली, पाणी घेऊन चला लगेच मैदानामध्ये। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे तब्बल 42, 1 गडी बाद 42 राबे संघाच्या होत्या 41, परंतु 4th षटकामध्ये आर्यन खारकरनं धावा दिल्या होत्या फक्त 7। आता इथे देखील एखादा असा गोलंदाज इकॉनॉमिकल स्पेल टाकेल का ज्यामध्ये कमी धावा येतील आणि तिथून मात्र मॅच बनेल, येणारी काळ आणि वेळ ठरवेल। बघा नेक्स्ट मॅच विनर विपक्ष भातान अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना विनर टीम विपक्ष भातान अशी लढत तुम्हाला या मॅचच्या दरम्यान या कधी स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल। परंतु इथे 12 मध्ये 20, 12 चेंडू आणि 20 धावा असं हे कॅल्क्युलेशन। चांगली इनिंग साकारली आदिलने आपल्या संघासाठी, 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल च्या मदतीने त्याने आतापर्यंत आपल्या टीमला 7 मध्ये 21 धावांचं योगदान दिलंय।
धन्यवाद। 12 बॉल आणि आता 20 धावा या चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय हर्षद पाटील हा खेळाडू। हर्षद पाटील थोडंसं चिंतेचं वातावरण रावे टीमच्या खेम्यामध्ये, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये। बघा आर्यन खारघर पुन्हा एकदा आठवण करून देईल, पहिल्या सत्रामध्ये त्याने टाकलेलं एक निर्णायक षटक, फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या। आणि इथे आता हर्षद पाटील गोलंदाजी मार्कवर, त्याला समोर आदिल कुरेशी आणि त्यांच्या बरोबरीने नागेश। 12 बॉल 20 प्रेडिक्शन प्रत्येकाने लावलंय, सामना कोण जिंकेल। जर तुम्हाला हे प्रेडिक्शन लावायचंच असेल तर तुम्ही ट्रेडेक्स या ॲपवर जाऊन त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता। ड्रीम इलेव्हन सारखा ॲप आहे, 24 लाईव्ह इव्हेंटच्या अगदी लाईव्ह चॅट ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या, माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता। आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे। लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल। हा मॅक्शन गोलंदाजी अगदी आपण पाहिला पायाच्या टो क्रशर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण बाधा सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली। अजूनही 11 चेंडूमध्ये 19 रनची गरज, 11 बॉल 19 धावा हे समीकरण। जसजसा सामना पुढे जाईल तसतसं ते टेन्शन वाढेल, प्रेशर वाढेल, ज्या संघाकडून मात्र चुका होतील त्या संघाच्या वाट्याला। 11 बॉल 19 धावांचं समीकरण। इथे देखील बॅक टू द बॉलर खेळले, स्वतः ओंकार भरपूर वेगाने पोहोचले, सिंगल पूर्ण केली, जास्त रिस्क घेत नाही दोन्ही फलंदाज। सिंगलने मात्र एंड बदलला, सिंगल रन देखील महत्वाची आहे आणि ती रन मात्र घेताना हे दोन्ही फलंदाज। अंतिम 10 चेंडू, शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 18 रनची गरज। 10 चेंडू आणि 18 धावा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय। हर्षद पाटीलला इथे मॅजिक करावं लागेल, एखादी किमिया, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न। लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका सजवला वैभव टावरी, त्या ठिकाणी आहेत, चांगलं प्रोटेक्शन। बघा पहिल्या इनिंग मध्ये देखील 7 धावा आल्या चौथ्या षटकामध्ये, आता इथे पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 3च आल्यात। रुचिर बघा मॅच ऑन आहे, आता 9-17 समीकरण। या 3 बॉल मध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर टेन्शन वाढेल रावे संघाचं, आणि जर का विकेट हर्षदला मिळाला तर मात्र कहाणी में ट्विस्ट। त्रिफळा चित केला या ठिकाणी नागेश या फलंदाजाला, सफल झाले अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डावी यष्टी वाकवली आहे गोलंदाज हर्षद पाटीलने, नागेश या फलंदाजाला बाद केलंय। आता शेवटच्या 8 बॉल विजयासाठी 17 रनची गरज, 8 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय। आता हा सामना बरोबरीवरती आहे, सामना बॅलन्स आहे, 8 बॉल आणि 17 धावांचं समीकरण। नागेश बाजाला नवीन फलंदाज चाललाय मैदानामध्ये, पवन कोंडाजी हा खेळाडू आता आलाय चौथ्या क्रमांकावरती या सामन्यामध्ये। आता आदिल कुरेशीचं विकेट हे खर तर महत्वाचं राहील, आदिल कुरेशी जर का इथे बाद झाला लवकर तर मात्र टेन्शन वाढेल थळ संघाच्या वाट्याला। शेवटचे बॉल असतील 8 विजयासाठी 17 रनची गरज। हर्षद पाटील वरती विश्वास दाखवला ओंकार पाटीलने, त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, परंतु नवीन आलेला फलंदाज पवन कोंडाजी हा खेळाडू स्ट्राईक एंडला, 8 बॉल आणि 17 धावा। मागच्या सामन्यामध्ये 8-28 होत्या सावळी संघाला, 8 चेंडू 17 असताना मात्र आल्या पवन कोंडाजी, त्याने बॉलला उडवलं अगदी स्क्वेअर लेगच्या भरून आउट ऑफ द पार्क, षटकार दणदणीत षटकार आलाय। धावसंख्या आता आपण पाहिलं, कॅल्क्युलेशन या खेळाडूने बदलवून टाकलं, 7 चेंडू रुचिर 11, 7 बॉल आणि आता 11 रनचं समीकरण। शेवटचे 7 बॉल 11 धावा असं हे कॅल्क्युलेशन। अजूनही रावे संघ आहे मैदानामध्ये संघर्ष करतोय, शेवटचे 7 बॉल 11 समीकरण, मॅच ऑन आहे। बघा हर्षदला इथे कमबॅक करावं लागेल, एक षटकाराने मात्र संपूर्ण गणित बिघडवून टाकलं। अजून एक प्रहार पवन कोंडाजी आल्या मात्र लगातार 2 षटकार, पवन ही इज ऑन फायर। आता शेवटचे बॉल असेल 6 विजयासाठी फक्त आणि फक्त 5 रनची गरज।
शेवटचे सहा बॉल आणि विजयासाठी पाच रनची गरज, एक मोठी अग्निपरीक्षा या गरजेदर षटकामध्ये गोलंदाजासमोर असेल. आणि वैभव टावरी, इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. नगरपालिकेच्या मैदानावरती या खेळाडूने तो कारनामा केला होता, सहा चेंडूमध्ये सहा धावा वाचवण्याचा. आता या मैदानावरती तोच इतिहास पाहायला मिळेल का? कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती, स्पर्धा वेगळी होती, संघ वेगळा होता. आता इथे संघ वेगळा आहे, स्पर्धा आहे मैत्री चषक. सहा चेंडूमध्ये आता पाच धावा असं हे कॅल्क्युलेशन. समोर आदिल कुरेशी, एक अतिशय आक्रमक असा खेळाडू, त्याच्यासमोर या धावा वाचवणं म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा. वैभव टावरी समोर, बघा पहिला बॉल डॉट टाकलाय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आलाय. आणि इथे निर्धाव चेंडू आला, अंतिम पाच चेंडू, शेवटचे पाच बॉल आणि विजयासाठी पाच रनची गरज. पाच चेंडू आणि पाच धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. शेवटचे पाच बॉल आणि पाच धावा, रन बॉल इक्वेशन. इथे फिरून मारलाय, हा फटका चांगला आहे, विजय स्ट्रोक. हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे थर्ड या टीमने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम रावे. चला टॉससाठी भातान आणि थर्ड टीमचा कॅप्टन या आपण. भातान आणि थर्ड टीमचा कॅप्टन टॉससाठी या प्लीज. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. चार ओव्हरचा सामना, डेफिनेटली पहिला पण चार ओव्हरचा आपण खेळलोय. चला लगेच टॉस केला जाईल.